नमस्कार आज आपण होळी या सणाविषयी अतिशय सुंदर व सोपा असा मराठी निबंध पाहणार आहोत रोजच्या जगण्यातले साचलेपण किंवा तोच दूर करून चैतन्य निर्माण करणारे सण आपण आनंदाने साजरे करत असतो प्रत्येक सणाला पार्श्वभूमी इतिहास सांस्कृतिक मूल्य आहे आणि यातूनच आपण वेगवेगळे सण साजरे करतो हे सण राष्ट्रीय एकात्मता सर्वधर्म समभाव बंधुभावाचा संदेश देतात होळी हा आनंदाचा उत्साहाचा रंगांचा सण आहे या सणाला होळी पौर्णिमा होलिक उत्सव होलिका दहन शिमगा अशी विविध नावे आहेत हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो होळीविषयी एक पौराणिक कथा प्रचलित आहे हिरण्य नावाचा एक राजा होता त्याला एक प्रल्हाद नावाचा मुलगा होता प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा भक्त होता भक्त प्रल्हाद सतत भगवान विष्णूंचा जप करीत असलेला पाहून हिरण्य कशपूला राग येत असे त्यामुळे भक्त प्रल्हाद याला मारण्यासाठी हिरण्य कशपूने अनेक प्रयत्न केले पण त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही त्यामुळे हिरण्य कशपू याने आपली बहीण होलिका हिला भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसण्यास सांगितले कारण होलिकेला वरदान मिळाले होते की तिला अग्नी जाळू शकणार नाही होलिकेने अग्नीत प्रवेश केला त्यावेळेस भक्त प्रल्हाद भगवान विष्णूंच्या नामस्मरणात तल्लीन झालेला होता भगवान विष्णूंच्या नामस्मरणात तल्लीन झालेला भक्त प्रल्हाद आगीतून सुखरूपपणे बाहेर आला आणि होलिका आगीमध्ये जळून भस्म झाली होलिकेला अग्नी जाळू शकणार नाही हे जरी वरदान मिळालेले असले तरी त्या वरदानाचा तिने दुरुपयोग केला तर ती स्वतः अग्नीत जळून राख होईल याच पौराणिक कथेनुसार होलिका दहन केले जाते होळी या सणाचा उद्देश म्हणजे दृष्ट प्रवृत्ती वाईट गोष्टींचा विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगणे होय होळी हा सण ग्रामीण भागात व शहरात दोन दिवस मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो पहिल्या दिवशी होळी पेठवण्यासाठी मध्यभागी ऊस एरंड उभा करतात त्याच्या भोवती लाकडे आणि गौऱ्या रचतात होळीची प्रार्थना करून होळी पेठवली जाते तिच्या भोवती प्रदक्षिणा मारत पाणी फिरवले जाते शंखनाथ केला जातो होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखविला जातो सर्वजण होळीला गोल फेरी मारताना होळी रे होळी पूर्णाची पोळी असे म्हणत ओरडत असतात म्हणजेच होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते होळी म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय प्राप्त करणे होय दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाते याला धुलवड असेही म्हणतात या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात होळीच्या शुभेच्छा देतात पूर्वी होळी खेळताना पारंपरिक रंगांचा वापर होत असे उदाहरणार्थ हळद गुलाल फुलांच्या पाकळ्या इत्यादी होळी हा रंगांचा सण आहे परंतु रंग खेळताना सावधानता पाळणे गरजेचे आहे आजकाल भेसळीच्या रंगांमुळे शरीराचे खूप नुकसान होत आहे रसायन मिसळलेल्या रंगांचा वापर करू नये होळी खेळताना नैसर्गिक रंगांचाच वापर करावा होळी कोरड्या रंगांनी खेळावी त्यामुळे पाण्याचा दुरुपयोग होणार नाही तसेच भांग आणि इतर मादक पदार्थांचे सेवन करू नये होळी हा आनंदाचा उत्साहाचा एकात्मतेचा बंधुभावाचा सण आहे